अभिनेता दिग्दर्शक अंकुश चौधरीने तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाची घोषणा केली. 17 वर्षांआधी आलेल्या साडेमाडे तीन या सिनेमाने अनेकांची मनं जिंकली. यातल्या कुरळे बंधूंना प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत. या घोषणेनंतर हा चित्रपट नेमका कधी आपल्या भेटीला येणार, या चित्रपटाचं शूट सुरू झालंय का हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक होते. गणपती बाप्पा. आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने या चित्रपटाच्या मुहूर्तावेळेचे काही फोटो शेअर केले. यात लक्ष वेधून घेत आहेत ती म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता संकेत पाठक. पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाचा आता रिंकू भाग असल्याचं दिसून येत आहे. तसंच या चित्रपटाचं शूट सुद्धा आता सुरू झालंय. हा सिनेमा कधी आपल्या भेटीला येणार हे लवकरच कळेल. कमेंट्स करत प्रेक्षकांनी या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. जिम्मा 2 नंतर आता रिंकू पुन्हा एकदा साडेमाडे तीन या सिनेमात आपल्याला दिसणार आहे. तर अभिनेता संकेत पाठक सध्या स्टार प्रभावरच्या लग्नाची बेडी या मालिकेत राघव ही भूमिका साकारतोय. तर आता लवकरच तो सुद्धा चित्रपटात झळकणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.